हॅलो फ्रेंड्स, मी मृणाल आणि परत एकदा तुमचं आईच्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. ही रूम तुम्ही पाहू शकता जी आईने काही महिन्यांपूर्वी होम टूरमध्ये शेअर केली होती. ही माझी आणि श्रावणीची रूम आहे. आता मी या पूर्ण रूमचा एक मेकओवर करायचा डिसाईड केला आहे आणि पूर्णपणे या रूमला चेंज करायचं आहे. सो हे बिफोर पिक्चर्स आणि व्हिडिओज काही मी शेअर करते आधी ही रूम कशी दिसायची. आणि आम्ही आता हे यातलं सगळं सामान दुसरीकडे शिफ्ट करतो आहे. बेसिकली बेड, मिरर आणि स्टडी टेबल हा आम्ही शिफ्ट करणार आहे, म्हणजे मग पूर्ण रूम रिकामी होईल आणि मग आम्हाला तिकडे काम करायला मोकळी जागा मिळेल. सो जो बेड आणि मिरर आणि स्टडी टेबल आहे तो आम्ही आमच्या तळेगावच्या घरी शिफ्ट केला. आणि आता सगळी रूम रिकामी झाल्यानंतर हे काही पुट्टी वगैरे भरायचं काम होतं ते मी करते आहे आणि इथे पेंटिंग वगैरे आम्ही करणार आहे स्वतः. सो ॲज आय सेड, मी इथे पुट्टी भरते आहे आणि माझी फ्रेंड आली आहे जी मला प्राइमर लावायला हेल्प करते आहे वॉल्सवर. सगळं आम्ही स्वतः घरीच करतो आहे. पूर्ण रूमला व्हाईट पेंट करायचा प्लॅन आहे. इथे श्रावणी पण आहे जी मला हेल्प करते आहे. सो श्रावणीची एक फ्रेंड आसावरी आणि माझी एक फ्रेंड विदिशा या दोघी जणी आल्या होत्या आम्हाला हेल्प करायला थ्रू आउट. आणि आमचा फर्स्ट कोट लावून झाला प्रायमरचा, जे लावायला आम्हाला कमीत कमी 4 ते 5 तास लागले. आधी आम्ही पुट्टी लावली, मग प्रायमर लावलं आणि आता हा आम्ही पेंटचा पहिला कोट करतो आहे. सो इथे आम्ही सगळे एशियन पेंट्सचे प्रॉडक्ट वापरले होते. एक मिस्टेक झाली, ती म्हणजे आम्ही ऑइल बेस्ड प्रायमर वापरलं. तुम्हाला जर का करायचं असेल घरच्या घरी तर वॉटर बेस्ड प्रायमर यूज करा. आणि पेंट देखील आम्ही वॉटर बेस्ड यूज केलं आहे. सो ते अप्लाय करायला आपल्याला घरच्या घरी इझी पडतं. आणि हा झाला माझा पहिला कोट. आणि ही वाली भिंत लाल असल्यामुळे सगळ्यात जास्त टेन्शन याच भिंतीचं होतं की कवर करता येईल की नाही मागचा रेड कलर. सो तेच मी ट्राय करते आहे. आणि सक्सेसफुली आय थिंक झालं होता तो कलर कवर. त्याच्यानंतर हळूहळू आम्ही सगळ्या वॉल्स पेंट करायला घेतल्या. 2-3 कोट लावावे लागले आम्हाला पेंटचे. आम्ही सगळ्याजणींनी स्कार्फ घालून ठेवले होते, दॅट इज बिकॉज ते पेंट आणि प्रायमर खूप फेसवर आणि केसांवर उडतं आणि त्यांनी केस वगैरे खूप डॅमेज होतात. सो बी केअरफुल जर का तुम्हालासुद्धा करायचं असेल. सो संध्याकाळ होत आली आणि आम्ही वी आर स्टील पेंटिंग. इझी नाही आहे, भरपूर वेळ लागला हे करायला, पण इट वॉज फन. आम्ही चौघीजणी मिळून करत होतो. एक दिवस आम्हाला प्रायमर आणि पुट्टी या सगळ्यात गेला आणि एक दिवस पूर्ण पेंटिंग करण्यात गेला. तर तुम्ही पाहू शकता आता पूर्ण रूम व्हाईट पेंट करून झाली आहे. काहीच लक्षात येत नाही आहे कारण सगळं पांढरं पांढरं आहे. हे झालं वॉल पेंटिंग. माझा प्लॅन असा होता की पूर्णच्या पूर्ण रूमला व्हाईट पेंट करायचं आणि पूर्ण रूमची थीम व्हाईट ठेवायची. तर त्यासाठी मला माझ्या कबर्ड्स तर चेंज करायचे नव्हते, पण मला त्यांना व्हाईट करायचं होतं. मग कसं करणार? तर एक ॲमेझॉनवरती स्टिकर पेपर म्हणून मिळतो जो तुम्ही कोणत्याही प्रकारच्या सनमायकावर चिपकवू शकता. सो तो पेपर मी ऑर्डर केला आणि त्याचे कटिंग्स माझ्या कबर्डच्या डोअर्सप्रमाणे करून घेतले आणि मग आम्ही तो स्टिक करायला सुरुवात केली. सो हे पण खूप टीडियस टास्क होती कारण तो स्टिकर पेपर चिपकवणं इज अ लिटल डिफिकल्ट टास्क. सो आम्ही प्रत्येक गोष्टीचे व्यवस्थित मेजरमेंट्स घेतले आणि त्याप्रमाणे पेपर कट केला आणि मग तो हळूहळू हळूहळू चिपकवला. सो इथे तुम्ही पाहू शकताय मी पेपर चिपकवायला सुरुवात करते आहे. त्याच्या मागे ऑलरेडी स्टिक असतं आणि एक पेपर असतो, तो पेपर हळूहळू काढत जायचा आणि हा पेपर चिपकत जायचा. असा ही प्रोसेस आहे. माझ्या कबर्डचा जो सनमायका आहे त्याच्यावर टेक्स्चर आहे, लाईन्सचं टेक्स्चर आहे. तर टेक्स्चर असूनसुद्धा हा पेपर नीट चिपकला. अगदी मला तसा काही बॅकग्राऊंड टेक्स्चरमुळे काही प्रॉब्लेम नाही आला. सो हे कोणत्याही सनमायकावर इझिली यूज करता येईल. मी जे जे प्रॉडक्ट्स ऑनलाईन मागवले आहेत त्या सगळ्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल, तुम्ही चेक करू शकता. पण नक्कीच हे सगळं करायला 2-3 लोकांची हेल्प लागते, एकट्याने करण्याचं हे काम नाही आहे. सो तुम्ही बघू शकता एक डोर पूर्ण कम्प्लीट झाला आहे. आता पूर्ण रूम व्हाईटच हवी होती म्हणून मी बेड आणि मिरर आणि ड्रॉवर्ससुद्धा ऑर्डर केले आहेत आयकियामधून. ते पण व्हाईटच आहेत. सो पुढे मी तुम्हाला ते पण दाखवेल की ते आम्ही कसे असेंबल केले. सो 2 दिवसानंतर आफ्टर वी डिड दिस होल थिंग, हे स्टिकर लावून झाल्यानंतर आता आज मी 2 दिवसानंतर परत व्हिडिओ शूट करायला चालू करते आहे. तर स्टेटस अपडेट असं आहे की आज आयकियाचा बेड आलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि बेड पूर्ण डिस्मेंटल्ड आहे. सो आता आम्हाला स्वतः बनवावा लागणार आहे पूर्ण. तर ते
आता मी करायला चालू करू. मी दोनच स्टिकर पेपर मागवले होते जस्ट टू सी की किती लागतात, किती पुरतात आणि कसं दिसतंय. सो मी खूप नाही ऑर्डर केलेलं, तर ते दोन स्टिकर पेपर मला फक्त दोन दारांनाच पुरले. सो आय हॅव ऑर्डर्ड 3 more आणि ते आत्ता जस्ट आले आहेत. बट आज आम्ही ते नाही करणार आहे. आज प्रायोरिटी इज की बेड असेंबल करायचं आहे. त्यानंतर बाकी काही नाही, रूम फुल एम्प्टी आहे. इथे थोडंसं सामान आहे. सो इथे एक पूर्ण मोठा बॉक्स होता ज्यात सगळे बुक्स होते. पेंटिंगचं सामान आम्ही अजून पण ठेवलं आहे, कारण फुल व्हाईट रूम असल्यामुळे जेव्हा वस्तू असेंबल करू कुठे काही डाग वगैरे लागला तर मग लास्टला सगळं पेंट करायसाठी म्हणून थोडं ठेवलं आहे. त्याच्यानंतर हे रँडम सामान आहे. हा काही काही ऑर्डर केलेल्या वस्तू ऑलरेडी आल्या आहेत. तसं आयकियाचं सगळंच सामान घरी असेंबल करणं खूप इझी आहे असं मी म्हणणार नाही, पण आमच्यात पेशन्स अजिबात नव्हता की आम्ही नेक्स्ट डेपर्यंत वेट करू आणि अर्बन क्लॅबमधून कोणाला बोलवू. सो बेसिकली अर्बन क्लॅबमधून तुम्ही कोणाला बोलवू शकता आणि दे विल हेल्प यू असेंबल एव्हरीथिंग. पण ॲज आय सेड, आमच्यात पेशन्सही नव्हता एक दिवस थांबायचा आणि आम्हाला एक्साइटमेंट पण खूप जास्त झाली होती. सो आम्ही स्वतःच हे करायला घेतलं. पण आम्ही चौघी तर होतोच, पण आम्हाला आईबाबांची पण मदत लागली, कारण बेड म्हटला तर तो खूपच मोठा होता. यूट्यूबवर एक चॅनल आहे ज्यावर आयकियाच्या सगळ्या प्रॉडक्ट्सचं असेंबल करण्याचा व्हिडिओ आहे. तो बघत बघत आम्ही हळूहळू असेंबल करायला सुरुवात केली. सुरुवातीला नेमकं काहीच लक्षात येत नव्हतं की काय नेमकं आम्ही असेंबल करतो आहे, कशात काय स्क्रूज लावतो आहे. पण नंतर लक्षात आलं हा बेडचा हेडबोर्ड आहे. सध्या आयकियाचा खूप फीवर आहे सगळीकडे आणि लोक भरपूर घेत आहेत आयकियामधून, शॉपिंग करत आहे इंडियामध्ये आल्यापासून. थोडासा रिव्ह्यू देते आयकियाच्या प्रॉडक्ट्सबद्दल. दिसायला तर हे प्रॉडक्ट्स खूपच छान आहेत, नो डाऊट. एकदम स्लीक आणि एलिगंट दिसतात. असेंबल करायला डिफिकल्ट आहे डेफिनेटली, पण इम्पॉसिबल नाही आहे. आम्ही पण घरीच केलं. लोक तुम्ही घरीसुद्धा करू शकता किंवा ॲज आय मेन्शन्ड अर्लियर अर्बन क्लॅबमधून कोणाला बोलवून तुम्ही हेल्प घेऊन करू शकता. फक्त ड्रॉबॅक असा आहे की या कोणत्याच प्रॉडक्टची काही गॅरंटी किंवा वॉरंटी नाही आहे. आणि मला जो बेड मिळाला त्या बेडमध्ये एक दोन ठिकाणी ऑलरेडी डेंट्स होते. सो आणि मला असं वाटत नाही पर्सनली की हे खूप मजबूत फर्निचर आहे. बट ठीक आहे, इट्स अफोर्डेबल आणि इट्स गुड लुकिंग. सो अशा प्रकारे आमचा बेड फायनली 4 ते 4.5 तासानंतर असेंबल करून झाला होता. आणि मॅट्रेससुद्धा मी सेम साईजची आयकियामधूनच ऑर्डर केली. सो लास्टला आम्ही ती मॅट्रेस यावर असेंबल केली. त्यानंतर मी 2 chest of drawers पण ऑर्डर केले होते जे त्या बेडच्या खाली ठेवता येतील, म्हणजे त्यात काही वस्तू स्टोअर करायला. सो ते पण अजून बाकी होतं, पण आज ऑलरेडी रात्री खूप उशीर झाला होता. सो आम्ही मॅट्रेस टाकून तिथेच थांबलो. हे सगळं स्वतःच करायला खूप छान वाटत होतं, खूप मजा येत होती आणि भरपूर वेळ लागत होता, पण आम्ही थकतच नव्हतो कारण एक्साइटमेंट इतकी होती सगळं करायची आणि फायनली पूर्ण प्रॉडक्ट कम्प्लीट झालेलं बघायची, खूप एक्साइटमेंट होती. सो नेक्स्ट दिवशी मी तर ऑफिसला गेली, सगळेजण बिझी झाले, पण श्रावणी घरी होती आणि तिला ॲज युजल परत थांबवलंच नाही, त्यामुळे तिने ड्रॉवर्स असेंबल करायला सुरुवात केली. तिने ऑलमोस्ट एकटीनेच ते व्हिडिओज बघत बघत हळूहळू ड्रॉवर्स असेंबल केले. आईची मदत घेतली मध्ये मध्ये आणि तिने ते ड्रॉवर्स कम्प्लीट केले. मी काही महिन्यांपूर्वी आयकियामध्ये जाऊन आली होती आणि प्रॉडक्ट्स बघून आली होती कोविडच्या आधी. मग जेव्हा माझं बनवायचं ठरवलं तेव्हा कोविड होता आणि मला बाहेर जाता आलं नाही, पण हे सगळे सेम प्रॉडक्ट्स ऑनलाईनसुद्धा मिळत होते. काही काही प्रॉडक्ट्सची खूप जास्त डिमांड असते तर ते अवेलेबल नसतात. सो आय वॉज कंटिन्युअसली कीपिंग अ चेक आणि मग मी ऑर्डर केले आणि त्यांनी घरी आणून दिले. पूर्णपणे डिसमँटल असतात ते आणि तुम्ही पाहिलंच आम्ही स्वतः ते सगळे बनवले. पण हा आता बेड पूर्ण कम्प्लीट झाला आहे आणि खूप छान दिसत होता. पूर्ण व्हाईट बेड, व्हाईट ड्रॉवर्स, इट वॉज लुकिंग व्हेरी नीट आणि व्हेरी ब्युटिफुल. बेड असेंबल केल्याच्या 3-4 दिवसानंतर चेस्ट ऑफ ड्रॉवर्सचे ऑर्डर जी मी दिली होती ती डिलिव्हर झाली. आणि नेमकं तेव्हा आईबाबा आउट ऑफ टाऊन होते, फक्त मी आणि श्रावणीच घरी होतो. पण तरीसुद्धा आम्ही थांबलोच नाही आणि आम्ही दोघींनी ते ड्रॉवर्स असेंबल करायला सुरुवात केली स्वतःच. पहिला चेस्ट ऑफ ड्रॉवर्स असेंबल करायला मला 3 तास लागले, कारण आम्ही बघत बघत करत होतो. पण ते पहिलं झाल्यानंतर आम्हाला दुसऱ्याची क्लिअर आयडिया आली होती. सो दुसरं करायला जास्त वेळ लागला नाही, पण टोटली आम्हाला 4-4.5 तास परत लागलेच हे 2 drawers लावायला. आम्ही रात्री ऑलमोस्ट 3 वाजेपर्यंत ते बनवत बसलो होतो.
सो अशाने मेजर फर्निशिंग तर रूममधलं कम्प्लीट झालं होतं. आयकियामधून फक्त मिरर यायचा बाकी होता. आता यानंतर मी रूमसाठी काही कर्टन्स, नवीन बेडशीट, त्याच्यानंतर कार्पेट, फोटो फ्रेम्स हे सगळं ऑर्डर केलं होतं आणि ते सगळं पण मी नंतर असेंबल केलं. ते मी नेक्स्ट पार्टमध्ये दाखवेल, नाही तर हा व्हिडिओ खूप लेंदी होऊन जाईल. पण अल्टिमेटली रूमचं फिनिश प्रॉडक्ट खूप ब्युटिफुल झालं आहे. द रूम इज लुकिंग व्हेरी ब्युटिफुल. व्हाईट असल्यामुळे, पूर्ण सगळं व्हाईट केल्यामुळे रूम इज ऑल्सो लुकिंग व्हेरी स्पेशियस. तर नेक्स्ट व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा, ज्यात मी सगळ्या रूमचा टूर तुम्हाला करवेल, डिटेलमध्ये दाखवेल की कुठून कुठून कोणत्या वस्तू ऑर्डर केल्या, प्रत्येक वस्तूची काय प्राईस होती, रिव्ह्यूज देईल प्रत्येक गोष्टीचे आणि एक डिटेल टूर दाखवेल. सो नेक्स्ट व्हिडिओ देखील तुम्ही नक्की बघाल. आता फायनली आमचे ड्रॉवर्स कम्प्लीट झाले आहेत. ॲज यू कॅन सी, तुम्हाला कोणत्याही प्रॉडक्टबद्दल काहीही जाणून घ्यायचं असेल, काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आणि मी लगेच रिप्लाय करेल. सो हे ड्रॉवर्स असेंबल करायला भरपूर जागा लागणार होती म्हणून आम्ही ते हॉलमध्ये सुरुवातीला असेंबल केले आणि आता आम्ही ते बेडरूममध्ये शिफ्ट करतो आहे. सो राईट साईडला ॲज यू कॅन सी एक ड्रॉवर ऑलरेडी झालं आहे आणि हे दोन फिनिश प्रॉडक्ट्स. Forget that we met. Your eyes so blue, mere piercing through.